नमस्कार मित्रांनो, या बघा आमच्या इथं आज नंगर आहे, म्हणजे खंडोबाचा नंगर तोडायचं आज कार्यक्रम आमचा चालू आहे. तर आज हे बघा हे नंगर आहे असा, तर चाललंय आता नंगर तोडायचा कार्यक्रम. नागोबाईचं
हे बघा आता मस्त पैकी असं नगर तुडून झालं आमचं, अगदी देवाने अगदी पाण्यासारख्या अशा कड्या सोडल्या. तर नगर तुडून झाल्याच्या नंतर हे असं आपला जे नगर असतो तो दह्या दुधाने पाण्याने असा गोमतराने धुवायला लागतो, सेवा करायला लागतो नगराची. इथं सगळ्या या आरत्या बिरत्या लावून येतं, देवाचा निवा बिवाद वगैरे सगळं हे चाला प्रमाणे काम करायला असं बारकच देवीत खडं. तर त्या खड्याचा मोठा मान आहे म्हणजे असं हे लोकांना दिसतात खडं बरे. ह्यांचंच मंदिर हे दिसतंय ते मंदिर आपलं, ते ह्याच देवांचं मंदिर आहे. पुढल्या वर्षी आपलं देव मंदिरामध्ये असतात. हे सगळं देवाचं हे निशाणी म्हणजे एक झेंडा हे झेंडा आहे. इकडं तिरसुळ हे देवाचा बनवलेला मेंढराच्या लोकरीचं हे झेंडा. तर आता एक आरती पण होईल. आता महाराष्ट्रामध्ये आपला धनगर समाज हो एक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एक श्रद्धा त्यांची देवावर भरपूर असते. आणि त्यांना देवाचा कुठला कार्यक्रम केल्याशिवाय त्यांच्याचा म्हणजे जीवाला समाधान नसते असं असतं. कारण आपला मेंढपाळ बांधव धनगर समाज हो अगदी जे देवाचं सांस्कृतिक कार्यक्रम असतात अगदी दरवर्षी अगदी थाटामाटामध्ये पार पाडतात. दसरा झाल्याच्या नंतर हे आपलं कार्यक्रम चालतात. कारण आपला हा धनगर समाज देवाबाबती एकदम त्याची मोठी श्रद्धा आहे. आणि हे देवाला कधी विसरत नाही आपला समाज धनगर समाज. कारण देवावरच त्यांचा जास्त विश्वास असतो. कारण बाराही महिने मेंढपाळ बांधव आपली बकरी चारण्यासाठी बाहेर गावी जातो. आणि ते देवाच्या सगळ्या विश्वासावर तो दिवस काढतो. कुठं पण राणा वना डोंगरात दर्यात काट्या कुट्यात झोपावं लागतं आपल्या ह्या देवाच्या विश्वासावर. कारण धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये भटकंती करतो आणि सगळं देवाच्या कृपेवर असतो. सगळं देवाच्यावरच त्याचा विश्वास असतो. कुठं राहिला जंगलात तरी तो देवाचं एकदा नाव घेतलं तरी त्याला काटा सुद्धा मोडत नाही. त्यामुळं सगळ्या देवाच्या काय असतल्या असणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम ह्यो आपला मेंढपाळ बांधव दसऱ्यामध्ये पूर्ण करून मग नंतरच बाहेरगाव ही आपली वाटचाल चालू करतो सालाबाद प्रमाणे. तर किती गावं घेतात तरी अहो त्या गावाचं मापच नसा नाशिक पार सगळं होळपुरी सिद्धीटेक दोन खरवडी एवढं कार्यक्रम घेतात ना. कोकणामध्ये बीज येतो तर ह्यो दरवर्षी कार्यक्रम आपला देवबाप्पाच्याच हस्ते आम्ही करतो ह्यो. तर आजचा कार्यक्रम आपला ह्यो आज इथं झाला म्हणायचं. तर तुम्हाला ह्यो आजचा व्हिडिओ कसा काय वाटला असा आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जर चॅनल नवीन चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.